नमस्कार. गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने अनेक अलौकिक अनुभव लोकांना येत असतात. काही काही वेळा त्यातले अनुभव अक्षरशः अंगावरती काटा आणणारे आणि अंगावरती थरकाप उडवणारे असतात. आपण आज असाच एक अनुभव पाहणार आहोत. 3 वर्षापूर्वीची सत्य घटना आहे. अशी जून जुलैमधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भातल्या माहूरला गेलो होतो तेव्हा आलेला हा भयान अनुभव. आम्ही चौघं इनोवा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो. कारंजा म्हणजे दत्त संप्रदायातील महत्त्वाचं स्थान. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे 150 किलोमीटरवर असलेल्या माहूरला निघायचं असं आमचं ठरलं होतं. पण पावसामुळे आणि गाडीने नाटकं केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत 10 वाजले. पाऊस सुरूच होता. गाडीचा बॅटरी प्रॉब्लेम, त्यामुळे पुढे जावं की नाही हा प्रश्न होता. हो हो नाही नाही करत 10 वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं. ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं, पण तो भाग आम्हाला नवा होता आणि शिवाय पाऊस तडातड पडत होता. सुट्टीचं नियोजन असल्याने वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रीप करायची होती, म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ म्हणत आम्ही निघालो. त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली. तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या 3 गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली आणि आम्ही त्यांनाही बरोबर घेतलं आणि नंतर बस स्थानकात सोडलं. तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सीटवर एक बॅग दिसली. त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडवर आलो, पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती, त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करून कळवू म्हणत ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली आणि आम्ही निघालो. आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला होता. वेळ रात्रीची 11:00. आजूबाजूला घनदाट काळोख आणि पडणारा पाऊस. कारंजा ते माहूर हा 110 किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्गी अगदी शांत. कारंजा सोडलं की 10 किलोमीटरपासूनच जंगल सुरू होतं. क्वचितच एखादी गाडी दिसत होती. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतताच सोबत होती. आम्ही निघालो तसं मुसळधार पाऊस पडतच होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे ढार झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि भयान शांतता. त्यात एकही दुसरी गाडी सोबत नाही. परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण. थोडी भीती वाटायला लागली होती. उडी आता घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थ नव्हता. गाण्यांचा व्हॉल्यूम फुल केला. पावसातला शक्यतो टॉप स्पीड गाठला. पण कारंजा ते मानोरा असा 40 किलोमीटरचा प्रवास झाल्यावर मला झोप यायला लागली, म्हणून आम्ही मानोरात थांबलो. तिथे चहा घेतला. वेळ रात्रीची 12 वाजता. तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो. किलोमीटरचे दगड वगैरे दिसत होते. 50-55 किलोमीटर गेल्यावर एके ठिकाणी आम्हाला 2 रस्ते दिसले. त्या ठिकाणी 1 सेकंद थांबलो. कुठे जायचं? तिथे दर्शक फलक नव्हता. मला कन्फ्यूज झालं. एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता, दुसरा जरा तिरपा होता. मग ठरवलं सरळ रस्ता पकडून समोर गेलो. पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना. न कुठलं गाव, इतर गाड्यांचा भाससुद्धा नाही. फक्त भयान काळोख आणि पाऊस आणि समोर दिसणारा रस्ता. आम्ही आता रस्ता चुकलो होतो. फिरून मागे जाणं शक्य होत नव्हतं. ते डोक्यातच येत नव्हतं. रात्रीचे 1:30 वाजले होते. त्या भागात मोबाईलला रेंज नव्हती. पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूममध्ये गाणे वाजत होते. एव्हाना सगळे जागे झाले होते. चौघच असल्याने माझी जरी टरकलेली असली तरी तसं मी दाखवत नव्हतो. बहुतेक सगळेच घाबरले होते, पण कुणी दाखवायला मागत नव्हतं. सुशा, त्या 2 मध्ये चुकलोय रस्ता, आता सरळ चालू देऊ, फाटा सापडेल पुढे एखादा. त्या भयान वातावरणाचा परिणाम आता भीतीत बदलत होता. अशात गाडी बंद पडायला नको हीच माझी प्रार्थना सुरू होती. एखादं गाव येईपर्यंत आहे तोच रस्ता पकडून चालायचं असं आम्ही ठरवलं. 1/2 पाऊण तास तसाच गेला. पाऊस पडतच होता त्यामुळे गाडीच्या खिडक्याही बंद होत्या.
रस्ता संपत नव्हता. आम्ही अर्धा पाऊण तास तसंच गाडी चालवत होतो. गाडी चालवून आता जाम झोप यायला लागली होती. पाऊस, थंडी, थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली. त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता, त्यामुळे फाटा गेला आता खड्ड्यात. आधी कुठेतरी आसरा शोधून मोकळं होऊया असा विचार माझ्या मनात आला. त्या सुमारास त्या सुनसान रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं. ओह, फायनली पोहोचलो. इथे मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू. आता रस्ता सापडेल आणि पोहोचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली. गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो. केदारने सवयीनं त्याची सॅकही घेतली. मी आणि सुशानं आधी एका बाजूला जाऊन शू केली, तिथेच पावसात पाय धुतले, कानाला हात लावला आणि आता त्या घराकडे निघालो. जुनाट पद्धतीचं बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं. शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड, घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला. त्याच्या प्रकाशात बाह्य भाग किमान प्रकाशमान झाला होता. एक छोटा पोर्च होता. एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधलेली, तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता. एक कुत्रं त्या गाडीखालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं. पाऊस, काळोख आणि एकूणच ते भयान वातावरण. अचानक सुशाचं लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपला होता. त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे. आम्ही चौघं चक्रावलो. एकूण भयान वातावरणात ते समोरचं चित्र भीतीदायक दिसत होतं. रस्ता विचारणं तर महत्त्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशा चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांचा हात पकडून त्या पोर्चजवळ आलो. दरवाजा उघडाच होता, पण आतमधलं दृश्य विचित्र होतं. आतमध्ये 7 ते 8 माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाय पांघरून शांत झोपले होते. घर पूर्ण उघडं होतं. मी आणि सुशानं दरवाजा वाजवून भाऊ, दादा वगैरे हाका मारल्या, पण काहीच फरक पडला नाही. एका मित्रानं विचारलं, आपण मध्ये घरात घुसूयात का? परंतु आमची हिंमत झाली नाही. एखादं प्रेत असावं असे सगळे देह पडले होते. त्या भयान वातावरणात ती विचित्र परिस्थिती अनामिक भीती घालत होती. पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस, पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा, सगळं समजण्यापलीकडचं होतं. आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यात एक गडगडाट झाला आणि वीज चमकली. केदारला काय झालं अचानक काही कळलं नाही, पण तो ओरडला, तेजा, सुशा, प्रसाद, थांबा. आमचा पाय ठिकाणीच थांबला. निघ इथून, चल गाडी काढ. आणि घाईत ओरडत ओढतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं. चल. आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलोच. याला काय झालं अचानक? एकूण प्रकार तरी काय? नाटकं करणारी गाडी सहज कशी सुरू झाली? पण हे विचारेपर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो. आता सुशा गाडी चालवत होता. केदारने गाडीत बसल्या बसल्या दुसऱ्या मिनिटाला झोप ताणली. कुणीच काही बोलत नव्हतं. सगळं आता कळण्यापलीकडे गेलं होतं. केदारचं वागणं हे विचित्र होतं. मी, सुशा आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो. रात्रीचे 3 वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता. फुल व्हॉल्यूम आणि म्युझिक होतं फक्त. आणि उरलेला बस तोच सुन्न रस्ता, तो भयान काळोख आणि ती पावसाची होणारी रिपरिप. यात अजून एक गोष्ट होत होती, ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं. थकवा असल्याने तंद्रीत असल्याचं वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो. पण रस्ता कापणं महत्त्वाचं होतं, त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गोड फार्म हाऊस, केदारचं वागणं पण आमच्या डोक्यात होतं. आणि हे सगळं आठवून मध्ये मध्येच अंगावरती सरसरून काटा येत होता. 2 तास आम्ही तसेच सरळ सरळ जात होतो. किती अंतर कापलं, कुठे जातोय, काय सुरू आहे, काहीच कळत नव्हतं. एव्हाण आता पहाट झाली. पाऊस जवळपास थांबला होता. 5 वाजेच्या सुमारास
आम्हाला एक चौक दिसला फायनली, आणि आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच. सुटलो बाबा एकदाचे. त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे दारव्हा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता. सापडला रस्ता. माहूरच्या रस्त्याकडे आम्ही वळलो. आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या. माहूरचे माइलस्टोन दिसत होते. आता हलकं वाटत होतं. काल रात्रभर डोकं जड झालं होतं. रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो, गाडी लावली आणि उतरलो. खूप रिलॅक्स वाटत होतं. केदारला उठवलं. चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या. माझी आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती. केदारचं सुद्धा डोकं दुखत होतं. पण तुला काय झालं होतं रे अचानक केदार? का ओरडलास तिथे? काय विचित्र वागत होतास? केदार: तेजा आई शपथ, कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो, काय करतोय. मी करतच नव्हतो रे ते सगळं. आपोआप होत होतं सगळं. केदार खोटं बोलत नसावा, कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिक होतं. आम्ही जरा चक्रावलो होतो. तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसं, ह्याच आमच्या गप्पा सुरू होत्या. इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकित चेहरानं आमच्या गप्पात पडला. तुम्ही शेतातल्या रस्त्यानं आल्यात, तरी वाचले? काय काय बोलतोयस? भाऊ, ती माणसं वाचत नसत्यात. भूलभुलैया आहे तो रस्ता. औसच्या राती माणसं गिळत्यात. काल औस असून बी वाचल्यात पोरांनो. नशीबवान आहेसा तुम्ही. चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पार गोंधळलो. आपलं रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं? वाचलं काय? एक मिनिट, नीट सांग भाऊ, काय आहे ते? डेंजर होतं भाऊ, देवाची कृपा समजा. मारुतीला नारळ फोडा, गुरुदत्तात्रयांचं दर्शन करा. चहावाल्या माणसाला बघून खरं तर मी अजून गोंधळलो होतो. त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता. पण चहा पुढे ते महत्त्वाचं नव्हतं. झाला प्रकार भयंकर वाटत होता. त्या चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं. माहूरला पोहोचायची घाई असल्यानं आम्ही या प्रकरणाचा छडा लावून पुढचं पुढे बघू म्हणून तिथून निघालो. तासाभरात आम्ही माहूरला सुखरूप पोहोचलो. तिथे 2 दिवसांच्या मजेत झालेला प्रकार विसरलो. रस्ता चुकल्याने 100-150 किलोमीटरचा आम्हाला मोठा फेरा पडला. पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं इतकंच डोक्यात होतं. मग चहावाला काय बोलत होता? त्याला आधी कुठे पाहिलंय? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं. नेमकं आठवत नव्हतं. माहूरहून निघायची वेळ